जे काम करतात त्यांचाही त्रास कमी होईल आणि कुठलेही गोंधळ उडणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपण हे सिक्युरिटी एम्प्लॉय केलेली आहे. सातारा पोलिसांवर तुमचा विश्वास नाही का? सातारा पोलिसांवर विश्वास नाही अशातला भाग नाही आहे, पण सातारा पोलिसांचीही काही मर्यादा आहेत. पोलीस म्हणून आम्ही त्यांना त्यांचे अधिकार आहेत ते त्यांना माहीत आहे, पण त्याच्याकडून आता जो आमचा मेन गेट आहे त्यांच्यावर मी सातारा पोलीस सिक्युरिटी म्हणून नाही नेमू शकत, कारण ते पोलीस आहेत आणि ते त्यांचं एक आदराचं स्थान आहे आणि ते गेट ओपन आणि क्लोज करण्याचं काम करू शकत नाही. मग अशा वेळेस आम्हाला काहीतरी पर्सनल सिक्युरिटी किंवा प्रायव्हेट सिक्युरिटी नेमणं गरजेचं होतं, तर त्यासाठी आम्ही हे नेमलेलं आहे. ह्या आम्ही सिक्युरिटी नेमली म्हणजे ह्याच्यावर सातारा पोलिसांना अविश्वास आहे अशातला भाग नाही. जगो कोविडवर अनेक आरोप होत आलेले आहेत, वशिलेबाजी चालते, वशिलेवर पेशंट घेतले जातात, तिथे VIP ट्रीटमेंट ही केली जाते असाही आरोप झालेला आहे. सर ह्याच्यावर काय म्हणताय? म्हणजे तुम्ही बाहेरची गर्दी थोपवत आहे ते मान्य आहे, पण तुम्ही आतली जे काही जे चाललेले मॅनेजमेंट कसं आहे, म्हणजे ह्या गोष्टींना कसं करणार आहे तुम्ही? मॅनेजमेंट म्हणून तुम्ही आतापर्यंत काय केलं? असं आजपर्यंत तुम्ही जे आरोप झालेले आहेत ते सगळे बिनबुडाचे आहेत. असं मला तुम्ही एकही आरोप आणि एकही तथ्य असेल किंवा एकही पुरावा असेल तर तुम्ही मला सादर करा आणि माझ्या तुम्ही सादर करा, मी त्याच्यावर तुम्हाला जे काय असेल ते योग्य कारवाई करेन. कुठल्या गावाचा असो, कुठल्या जातीचा असो, कुठल्या पंथाचा असो, कुठलाही रुग्ण हा रुग्ण असताना रुग्णाला सेवा देणं हे आमचं कर्तव्य आहे. आमचं कर्तव्य आणि आम्ही ते केलेलं आहे. तुम्ही ते कुठल्या प्रकारे आणि कशा प्रकारे बघता हा तुमचा विषय. सर रुग्ण कुठेही रस्त्यावर मरत असला तरी ते सेवा करणे माझं काम आहे आणि मी ते करणार. तेच म्हणणं एक आज सकाळपासून सातारा इथे जम्बो कोविड सेंटरला बाउन्सर लावल्याचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. गेले वर्षभर आम्ही सातारा कोविड डिफेंडरच्या माध्यमातून काम करत असताना मला वाटत नाही जिल्ह्यात कुठेही असे काही अनुचित प्रकार घडले जेणेकरून हॉस्पिटलच्या बाहेर बाउन्सर लावण्याची साताऱ्याची संस्कृती नसताना आज पहिल्यांदाच असं घाणेरडा प्रकार समोर आलाय. त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो. ज्या कोणाचा ही भूमिका असेल त्यांच्या त्या मनोवृत्तीचा आम्ही निषेध करतो. पेशंटच्या नातेवाईकांना इथं आधार देण्याचं काम करणाऱ्या संस्था त्या आधार देणाऱ्या लोकांसाठी आपण आहोत ह्याची जाणीव आम्हाला असताना आम्ही आजपर्यंत शेकडो हजारो लोकांना मदत आमच्याकडून झालेली असताना ही भूमिका बाउन्सरची भूमिका का झाली आणि का घेतली गेली हे आम्हाला काही कळायला मार्ग नाही. कायदा आणि सुव्यवस्था किंवा शिस्त असा जो काही प्रश्न निर्माण झाला असेल असं काही ऐकायला मिळतं आहे. असं कोणताही प्रकार इथं घडलेला नाही आणि इथं आजपर्यंत तसं घडलेलं नाही. तर शासनानं आणि प्रशासनानं किंवा ज्या कोणी या हे जे बाउन्सर्स लावले असतील त्यांना माझी विनंती आहे की आजच्या आज हे सगळं थांबवावं आणि पटकन होती ती पूर्ववत परिस्थिती पेशंटला एक आल्हाददायक पेशंटला एक दिलासादायक वातावरणात उपचार मिळावेत ही आमची विनंती आहे आणि प्रशासनाच्या ऐकेल अशी अपेक्षा आहे. सातारचे पालकमंत्री सर्वांचे लाडके आहेत, त्यांना ह्या गोष्टी काय माहिती आहेत का त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी केल्यात असं जाणवत आहे असं काय सांगायचं? आजपर्यंत आमचा तरी काही त्यांचा संपर्क झालेला नाही, पण आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतोय की त्यांनी हा प्रकार तात्काळ थांबवा आणि हे बाउन्सर प्रकरण आहे. उद्या त्यांच्याही कुटुंबातल्या कोणाला काही लागलं तरी आम्हीच मदत करायला येणार आहे, तर त्यांनी तात्काळ हे थांबवावं आणि ह्याच्यातून आम्हाला दिलासा द्यावा, जिल्हावासियांना दिलासा द्यावा अशी आमची विनंती. बाउन्सर इम्पॉर्टंट का पोलीस प्रशासन इम्पॉर्टंट असं म्हणलं जातं? इथं मागच्या जम्बो कोविड सुरू झाल्यापासून इथं पोलीस तैनात आहेत. प्रशासनाच्या जी काही मदत अपेक्षित आहे हॉस्पिटल प्रशासनाला ते ती करण्यात पोलीस अग्रेसर असतात हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि किंबहुना म्हणजे पोलीस असताना हा विश्वास त्यांच्यावर दाखवून बाउन्सर्स लावणं हे कुठेतरी चुकीचं आहे असं मला व्यक्तिगतरित्या वाटतं. पोलिसांचं काम नाहीच इथं असं म्हणणं तर काय हरकत नाही? नाही, पोलिसांचं काम नाही असं म्हणता येत नाही. पोलीस कित्येक वेळा पार्किंगच्या गाड्या आणि पेशंटच्या नातेवाईकांना समजावून सांगणं हे सगळं करत असतात, तर त्यांना टाळून हे प्रायव्हेट बाउन्सर्स का आणलेत हे आम्हाला प्रश्न पडतो.